पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. हर्षद एक घाबरू नका, शांत मी आहे ना. कर्णिकांच्या मुलीवर हात उचलल्यावर कर्णिक शांत बसतील असं वाटतंय का यांना? असं वाटत असेल तर यांचा गैरसमज दूर करायला हवा. हो की नाही भाऊजी? काय अवस्था केली आहे वर्षताईंची आणि कसली एवढी चिडचिड ह्या पावभाजीमुळे? सोन्याचं नाणं हरवलं म्हणून चिडचिड? अहो कोणत्या गोष्टीवर किती चिडावं याचं भान नाही आहे का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं? आई तुमचे लाड करतात, तुम्हाला हवं ते देतात, मान देतात, म्हणून तुम्ही हवं ते करणार? आज तुम्हाला जे काही मिळतंय ते फक्त वर्षताईंमुळे, त्यांच्या मुलीसाठी, त्यांच्या बहिणीसाठी ते करतायत. हां, हे चिडतात त्यांच्यावर, वर्षाताईंवर खूप चिडतात, रागवतात, पण विसरू नका त्यांचं खूप प्रेम आहे वर्षाताईंवर. त्यांना जर कळलं ना की वर्षाताईंचे असे हाल झालेत, असं सहज सोडणार नाही तुम्हाला. बस! मला बोलणार नाही तू का? काय काय तुझं? तुझा नवरा येतो, प्रवचन देऊन जातो, तू येते, शिकवायला लागते, हे सगळं तुमच्या घरी असं चालतं का? आणि चालत असेल ना तरी इथे चालणार नाही. आमच्या दोघांच्या मध्ये बोलायचं नाही. तिने मूर्खपणा केलाय, भांडण आमच्या दोघांच्या मधलंय, तू मध्ये पडू नकोस. आणि तू काय तुझं, हा तुला काय वाटतं ही तुला वाचवणार आहे? तू वाचवणार आहे ना? बोल. बघितलंस ना राघवा, आलेच असं म्हणून गेली आणि अजून आली नाही. बघ चिंकी पावभाजी घेऊन झोपली सुद्धा आणि आपण बसलो पावभाजी समोर. काय म्हणते की आपण खाऊन घेऊ, ती येईल मग खाईल ती. नाही एवढी मेहनत करून तिने बनवलंय, थोडा वेळ तिच्यासाठी आपण थांबलो तर काही हरकत आहे का? गेली कुठे ती? तिथेच गेली असणार, ती कुठे जाणार आहे? आणि न सांगता जाणारातली नाही आहे ती. अगो बाई, न सांगता जाणारातली नाही आहे ती. त्या दिवशी कशी गेली वर्षाकडे न सांगता? आई एकदाच गेली होती ती, एकदाच फक्त. म्हणून काय सारखं सारखं जाणार आहे का? केवढा राग येतो ना तुला. तुला माहितीये का तुला सूट दिली असतील सूट, त्यामुळे तिला कळत नाहीये तिचं, तिनं डोक्यावर बसले तुझ्या, तू तिच्याशी चांगलं वागतोस ना रे, म्हणून मग तिला ना वाटतं की आपण करतो ते सगळं बरोबर आहे, आपल्याला सगळं कळतंय. राघवा मी तुला सांगते, हे बघ तिला ना सांगून ठेव, घरात मी नसताना म्हणजे तू नसताना माझ्यावर म्हणजे आईवर विश्वास ठेवायचा ना. आईला सगळं सांगून जायचं, आई मी जाते असं परवानगी आईची घ्यायची, तिला सांगून ठेव. आई काय का? आई आई आईला समजव, तू आईलाच समजव, म्हणजे आईला काहीच कळत नाही, तिला सगळं कळतं. आता बघ ना, आता गेली ती पाटकरांकडे डबा घेऊन आणि तिथून गायब झाली, काय करायचं? एवढं बोलतेस ना, जरा विचार करून बोल. तू इतकं बोलतेस ती इथे नसताना, असं नको असायला की तिकडे कुठेतरी ती टेन्शन मध्ये असेल किंवा संकटात असेल, कळते तुला? आनंदी भाऊजी, भाऊजी वर्षा, तुला दया येत नाही का माझ्या? आनंदी
पोलिसांना बोलवलं ना भाऊजी. याच्या तर आनंदी आता बाद झालं याच. तू बोलतेस का मी बघू याच्याकडे. आता जर आपण गप्प बसलो ना तर आयुष्यभर वर्षाला गमवून बसू आपण. बघ बघ कशी अवस्था करून ठेवली हिची. हाच का याचा पुरुषार्थ. याच्याकडे ताकद आहे बळ आहे म्हणजे त्याचा वापर बाईला मारण्यासाठी करायचा का. अशा वेळेला विसरून जातात का की बाईनेच यांना जन्म दिलाय, बाईनेच यांना मोठं केलंय. विसरून जातात का हे पुरुष. भाऊजी मर्यादा ओलांडली हा तुम्ही. आता बस हाच तुमचा पुरुषार्थ का. तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही ताकदवान असं समजता का स्वतःला. म्हणून बाईवर असा अत्याचार करायचा, तिचा छळ करायचा, एवढंच जमत का तुम्हाला. पण हे विसरताय तुम्ही, आज तुमचं अस्तित्व फक्त एका बाईमुळे. विसरलात ना, गळ्यात मंगळसूत्र घातलं, तुमच्या नावाचं कुंकू लावलं म्हणजे ती बाई आता तुमचा अत्याचार सहन करायला तयार आहे असं वाटतं का तुम्हाला. काही बायका सहन करतात ही, पण हे समजू नका त्या तुम्हाला घाबरतात. त्या वेड्या बिचाऱ्या तुमच्यावर प्रेम करत असतात, तुमच्यासारख्या राक्षसावर प्रेम करत असतात, कारण त्यांना त्यांचा संसार टिकवायचा असतो. तुमचा अहंकार दुखवायचा नसतो. स्वतः जखमा सहन करतात मात्र तुमच्या मनावर फुंकर घालत बसतात. कदाचित ह्याचमुळे पुरुषी अहंकार वाढला जातो. वर्षताईंसारख्या अनेक बायका तुमच्यासाठी बदलत राहतात. लग्न करताना तुमच्यासोबत खूप विश्वासाने बाई सात फेरे घेते, सात वचनं देते आणि ती वचनं मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, कारण तिचं गोड स्वप्न पूर्ण होत असतं. पण तुमच्यासारखे पुरुष त्या स्वप्नाला तडा देते. पण बाईने ठरवलं ना तर तिच्या स्वप्नांचा चुरा करणाऱ्या माणसाला धडा शिकवण्याची धमक असते ना तिच्यात. आणि बांगड्या घालणाऱ्या मनगटात बळही असत. मेलेल्या नवऱ्याचा प्राण परत आणणाऱ्या सावित्रीचा वारसा असणाऱ्या मुली आहोत आम्ही. म्हणून मर्यादा ओलांडत नाही. पण अत्याचार झाला, अन्याय झाला तर तो सहनही करत नाही. त्यामुळे बाईच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. आणि त्या सहनशक्तीचा अंत इथे संपलाय. वर्षाताई गप्प आहेत म्हणून, पण त्यांनी ठरवलं ना तर आज तुम्हाला इथे उभं पण राहता येणार नाही. तुम्हाला समजायचं तेवढं समजून झालंय माझं. तुम्हाला समज आली तर चांगलंच आहे तुमच्यासाठी. वाचतोय का? वाचतोय. हो. बघ रे लवकर. नाही अन्न गार होतंय, दुसरं काही नाही. Thank you.
वर्षाताई, तुमची माहेरची माणसं तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? मी तुम्हाला अशा परिस्थितीत इथे सोडून नाही जाऊ शकत. आतापर्यंत सगळं आमच्यापासून लपवत आलात, हे असे अत्याचार सहन करत आलात, पण आता नाही. वर्षाताई तुम्ही आमच्या आहात, मी तुम्हाला इथे एकटीला सोडून नाही जाणार. चला आपल्या घरी. वर्षा, असं नाही पाहिजे, आम्हाला असं नाही सांगणार. हा काही सुधरायचा नाही. आनंदी, 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 साहेबांनो आनंदी खाली नाही आहे. नाही आहे? टेरेसवर बघितलं, तिकडे पण नाही आहे ती. चिंगीच्या आजी आजोबांच्या घरी तितका वेळ नाही थांबणार. परत बघूया का त्यांच्याकडे? समजतोस. हो चला चला. वा काय ग, कुठून मागवलीस एवढी छान पावभाजी? अहो हॉटेलमधून मागवली. तू नाही खातेस? माझी झाली खाऊन. आधीच खाऊन घेतलीस पावभाजी म्हणून? काय हो तुम्ही. बर कुठल्या हॉटेल मधून मागवलीस? ती शिवसागर मधून मागवली. का हो तुम्ही का विचारताय? नाही खूप छान आहे, म्हणजे असं वाटत की रमाच्या हातचीच पावभाजी आहे. फक्त बटाटा टाकायला विसरलाय थोडासा. तुम्ही थांबा, मी बघते. राघव, आई आनंदी इथे आली होती का? काय झालं? नाही ती सांगून आली होती की तुमच्या घरी येणार आहे, पण बराच वेळ झाला ती अजून घरी परतलेली नाहीये. सोसायटीत पण बघितलं पण कुठेच नाहीये ती. पण अशी कुठे गेली पोर? ती आली होती इथे. ते पण ती अरे लगेच निघून गेली. तू तिला फोन केलास का? हा नाही, मी मगासपासून तिला सतत फोन करतोय, फोन पण उचलत नाहीये ती. काय म्हणावं रे आता? नाही ठीक आहे, आम्ही बघतो. हो पण कळव रे मला. हा
आनंदी राघव भाऊजी काय झालं? तुम्ही इथून आलात ना? हो। आनंदी दिसली का तुम्हाला? नाही। अरे देवा, परत हरवली आनंदी? नाही हरवली नाहीये ती, नाही असेल इथेच कुठेतरी। अरे साहेबांनो, आनंदी कुठंच नाही, सगळीकडे शोधला। इकडे पण नाहीये। जाधव, तुम्ही राघवच्या बायकोला पाहिलं का? नाही हो। नाही आता तुम्ही बाहेरून आलात ना म्हणून विचारलं। नाही काय झालं पाटकर? मग ते काय नाही, पण कुठे दिसली ना तर नक्की सांगा। बर बाबा, तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी आणि बबन आम्ही शोधतोय तिला, सापडेल ती इथेच कुठे। ती पाठीमागच्या गार्डन मध्ये आहे का बघितलं का? नाही। मी जाऊन बघतो, तिकडे बघ। चल चल। पहिल्यांदाच खूप मोठं पाऊल उचललंय मी, तेही यांना काही न सांगता। धिटाईनं सगळं हाताळलंस तरी घरी काय होईल याची काळजी आहेच ना तुला? दादाने आणि आईने आनंदीसारखी साथ नाही दिली तर? पण आता वर्षाताईंना साथ द्यावीच लागेल, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावंच लागेल। वर्षाताई काय झालं? आनंदी मी जाते परत।